एक तलवार सापडली आणि ही तलवार म्हणजेच भवानी तलवार। पहिली ज्याची तलवार होती त्याचं नाव। आपल्यासमोर प्रश्न असा आहे की मग ही तलवार गेली कुठे, आता कुठे असू शकते। आज लंडनच्या रॉयल पॅलेसमध्ये जी तलवार आहे ती भवानी तलवार नाही, तरी छत्रपतींच्या स्वराज्याची ही तलवार भारतामध्ये यावी यासाठी आम्ही 72 कोटी रुपये द्यायला नक्की तयार आहोत। त्यामुळे भवानी तलवारीमुळे शिवाजी महाराजांचं यश का शिवाजी महाराजांमुळे भवानी तलवारीला यश असा आपल्या मनामध्ये प्रश्न आहे। सबस्क्राइब नावाचं बटन दिलेलं आहे ते सबस्क्राइब नावाचं बटन दाबा म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील। नमस्कार, आज मी आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। आम्हाला यूट्यूबवरती जगभरातील प्रेक्षकांनी जी मागणी केलेली आहे आणि सातत्यानं आम्हाला ज्या कमेंट्समध्ये जे उत्तरं येत आहेत की सर भवानी तलवारीबद्दल आपण बोललं पाहिजे, भवानी तलवारीबद्दल भाष्य केलं पाहिजे, तर नक्कीच सर्वांच्या कुतूहलाचा हा विषय आहे की शिवाजी महाराजांची भवानी तलवार किती किलोची होती, तिची लांबी किती असेल, शिवाजी महाराजांनी कोणत्या कोणत्या युद्धामध्ये ती वापरली असेल आणि आणखी काय काय पराक्रम त्या तलवारीच्या नावावर असतील असा सगळ्यांना आपल्याला प्रश्न आहे। पण आपण एक बेसिकली असा विचार करायला पाहिजे की जर आपण 5वी ते 10वीपर्यंत जात असताना 50 पेन बदलतो तर काय शिवाजी महाराजांनी 35 वर्षाच्या कार्यकालामध्ये एकच तलवार वापरली असेल का? तलवारीमध्ये पण अनेक प्रकार असतात, जसं आपण सही करण्यासाठी वेगळा पेन वापरतो, परीक्षेत लिहिण्यासाठी वेगळा पेन वापरतो किंवा इतर कामासाठी वेगळा पेन वापरतो, असे वेगळे पेन जर आपण वापरतो सामान्य माणसं तर एक राजासुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये वेगळ्या तलवारी नक्की वापरतो। अर्थात शिवाजी महाराजांचं लहानपणापासून लष्करी प्रशिक्षण वगैरे होतं त्याच्यामुळे आणि तो काळ 16व्या शतकातला ढाल तलवार लढाया याच्याशिवाय शक्यच नव्हता आणि म्हणून शिवाजी महाराजांकडे अनेक तलवारी होत्या। त्या तलवारीपैकी जी भवानी तलवार आपण म्हणतो आहे ती भवानी तलवारीची गोष्ट अशी आहे की 7 मार्च 1659 या दिवशी शिवाजी महाराज कोकणाच्या दौऱ्यावरती होते आणि कोकणच्या दौऱ्यावर असताना त्या कोकणामध्ये खेम सावंत किंवा लखम सावंत आपण त्यांना म्हणतो, त्यांचं नाव अंबाजी सावंत या व्यक्तीला ही तलवार सापडली किंवा ही तलवार मिळाली। मी सांगतो तारीख, आय रिपीट, 7 मार्च 1659 बांदा नावाच्या बंदराला ओहोटी लागली होती आणि या ओहोटीमध्ये पोर्तुगीजांचं एक जहाज अडकून पडलं होतं आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी अंबाजी सावंत यांनी या जहाजावरती हल्ला चढवला आणि या हल्ल्यामध्ये त्यांना जी काही बाकीची संपत्ती मिळाली त्या संपत्तीमध्ये एक रत्नजडित अद्वितीय अप्रतिम अशी एक तलवार सापडली आणि ही तलवार म्हणजेच भवानी तलवार। आणि ज्यावेळी शिवाजी महाराज महाशिवरात्रीच्या वेळी त्या दिवशी म्हणजे कोकणच्या मोहिमेवरती असताना नेमकं योगाने शिवाजी महाराज सप्तकोटेश्वर मंदिराकडे आले होते आणि त्यावेळी अंबाजी सावंत यांचा मुलगा कृष्णाजी सावंत याची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर एवढा मोठा राजा आपल्या गावामध्ये आला आहे, आपल्या शहरामध्ये आला आहे, म्हणून आपण त्यांना काहीतरी भेट दिली पाहिजे आणि म्हणून कृष्णाजी सावंत यांनी 7 मार्च 1659 म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या 6 महिने अगोदरची गोष्ट जवळपास या कृष्णाजी सावंत यांनी ही तलवार शिवाजी महाराजांना नजराणा म्हणून बक्षीस म्हणून भेट म्हणून दिली। परंतु शिवाजी महाराज हे राजा होते, कोणाकडून काही बक्षीस काही भेट घेतली तर त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या रकमेचं किंवा मोठ्या किमतीचं अमूल्य असं रिटर्न गिफ्ट करणारे शिवाजी महाराज होते आणि त्यांनी ती तलवार बघितल्याबरोबर त्यांना ती प्रचंड आवडली आणि ही फिरंग म्हणजे ही युरोपमध्ये बनलेली फिरंगी देशात बनलेली ही अप्रतिम तलवार तुम्हाला कुठून भेटली वगैरे काय, तर त्यांनी सांगितलं की अशाशी आम्हाला मिळाली ज्या कॅप्टनकडून ही मिळाली म्हणजे जो पोर्तुगीजांचा सेनापती होता ज्याच्या जहाजामध्ये ही तलवार सापडली ज्याची तलवार होती त्याचं नाव द ओग फर्नांडिस याची ही तलवार की तो सेनापती होता पोर्तुगीज लोकांचा त्याची ही तलवार अंबाजी सावंत यांनी जप्त केली ती त्यांना मिळाली त्या लुटीमध्ये त्या लढाईमध्ये ती कृष्णाजी सावंत यांनी 7 मार्च 1659 शिवाजी महाराजांना गिफ्ट दिली। शिवाजी महाराजांनी सांगितलं ही एवढी अप्रतिम तलवार मी अशी गिफ्ट घेणार नाही तर याच्या बदल्यात मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, तर त्यावेळच्या बाजार व्हॅल्यूनुसार किंवा महाराजांना जी ती योग्य किंमत वाटली महाराजांनी आपल्या सेक्रेटरीला आपल्या CA सांगून 300 होऊन त्याला पेड केल्याची तिथं नोंद आहे, म्हणजे शिवाजी महाराजांनी 300 होऊन त्या तलवारीचं किमान मूल्य म्हणून कृष्णाजी सावंत यांना देऊन त्यांना एक सन्मानाचा पोषकसुद्धा दिलेला आहे। या 300 होऊनची किंमत आजच्या घडीला सोन्याच्या इंडेक्स प्राईसमध्ये जर पकडली तर याची किंमत म्हणजे त्यावेळच्या 1 होऊनमध्ये जवळपास 2 तोळे सोनं यायचं आणि
जर त्या होनची किंमत पकडली आपण म्हणजे एक रुपयामध्ये एका होनमध्ये चार रुपये बसतात आणि एका रुपयामध्ये दोन तोळे सोनं यायचं असं पकडलं तर जवळपास एका होनची किंमत 2,40,000 रुपये होते. 2,40,000 गुणिले 300 होन म्हणजे शिवाजी महाराजांनी कृष्णाजी सावंत यांना या तलवारीच्या बक्षिसापोटी किंवा त्या तलवारीच्या बदल्यात दिलेलं बक्षीस हे 7,20,00,000 रुपीज आहे. म्हणजे आज भवानी तलवारीची बाजारातील जागतिक बाजारातील किमान किंमत 7,20,00,000 रुपये असल्यामुळे ही तलवार कोणाकडे आहे हे कोणीही जाहीर करायला तयार नाही. आपल्यासमोर प्रश्न असा आहे की मग ही तलवार गेली कुठे, आता कुठे असू शकते. आणखी एक प्रश्न आहे की ही तलवार याच्याबरोबर शिवाजी महाराजांकडे काही तलवारी होत्या का, तर डेफिनेटली होत्या. आणि शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे 1662 ज्यावेळी अफजलखानाची लढाई झाली, पन्हाळ्यातून शिवाजी महाराज सुटले वगैरे, ह्या सगळ्या प्रसंगानंतर 1662 पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा राज्यकारभार त्यांची प्रगती बघण्यासाठी आले होते. आणि मग जाताना जेजुरी या ठिकाणी त्यांची भेट झाली होती. तर जेजुरी या ठिकाणी एवढ्या वर्षानंतर आपण आपल्या मुलाला भेटतो तर आपणही आपल्या मुलाला काहीतरी अप्रतिम नजराना दिला पाहिजे. तर शेवटी आता समजा आपला काळ असं तर आपण आपल्या मुलांना मोबाईल देतो, मर्सिडीज गाड्या देतो, हेलिकॉप्टर देतो. त्या काळामध्ये घोडा भेट देणे किंवा तलवार भेट देणे अशी पद्धत असायची. म्हणून शहाजीराजांनी सुद्धा एक अप्रतिम अशी तलवार शिवाजी महाराजांना भेट दिली, गिफ्ट केली आणि ती जेजुरी या ठिकाणी दिलेली आहे. आणि ती तलवार, त्या तलवारीचं नाव तुळजा. मगाशी मी सांगितली ती भवानी तलवार. आणि आणखी एक तलवार शिवाजी महाराजांकडे होती, तिचं नाव जगदंबा तलवार. आज लंडनच्या रॉयल पॅलेसमध्ये जी तलवार आहे ती भवानी तलवार नाही, ती आहे जगदंबा तलवार. ही जगदंबा तलवार कुठून आली, तर ज्यावेळी शिवाजी महाराजांना 7 मार्च 1659 ही तलवार मिळाली, भवानी तलवार मिळाली, तर त्यावेळी शिवाजी महाराजांची तलवार आवडली आणि त्याचे बाकीचे जे काही गुणधर्म आहेत, ती तलवार लांबीला जास्त होती, पातळ होती, वजनाला लाईट होती, अप्रतिम वार करणार होती, स्टेनलेस होती, हे सगळे गुणधर्म बघितले तर शिवाजी महाराजांना ती प्रचंड तलवार आवडली. आणि अशाच प्रकारची हत्यारं आमच्या सर्व सेनापतींकडे, प्रमुख सैन्याकडे असली पाहिजेत अशी महाराजांची आवश्यकता होती. आणि म्हणून त्यावेळी शिवाजी महाराजांनी एक इंटरनॅशनल टेंडर काढलं आणि त्याच्यामध्ये महाराजांना अपेक्षा होती की इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, स्पॅनिश लोक हे सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. पण इंग्रज हुशार होते, पोर्तुगीज हुशार होते, त्यांनी शिवाजी महाराजांना या तलवारी बनवून द्यायला नकार दिला. परंतु फ्रान्स आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये एक देश आहे त्याचं नाव स्पेन. या स्पेन देशातल्या त्या राजाने मात्र शिवाजी महाराजांची ही ऑर्डर गृहीत धरली आणि त्यांनी ती ऑर्डर घेतली. आणि शिवाजी महाराजांची जेवढी काही क्वांटिटी रिक्वायरमेंट होती तेवढ्या प्रमाणामध्ये ते ब्लेड्स, ती पाती स्पेनमधून महाराष्ट्रामध्ये येऊ लागली, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात येऊ लागली. ती तलवारीला ती पाती फिट केली जाऊ लागली आणि आपण आज जिला मराठा तलवार म्हणून संबोधतो ती शिवाजी महाराजांनी स्वदेशी आणि इम्पोर्टेड अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेली ही तलवार स्पेनमध्ये बनायच्या. आणि मराठा घोडदळाकडे किंवा मराठा पायदळाकडे ज्या आपण धोप म्हणतो, फिरंग म्हणतो, ह्या सर्व तलवारी या सेम बनावटीच्या आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांना सावंत यांच्याकडून गिफ्ट मिळाली पण त्या गिफ्टमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची उद्योजकतेची नजर होती. आणि अशा प्रकारच्या हत्यारांची आपल्याला गरज आहे हे महाराजांना लहानपणापासून लक्षात होतं. कारण जेव्हा महाराजांनी याचा अभ्यास केला की भारतामध्ये विदेशी शासक येतात आणि आक्रमण करून जिंकतात, त्याचं कारण पठाणांची लांबी उंची ही 6.5 फूट असायची आणि त्यांच्या हातामध्ये 3.5 फुटाच्या तलवारी असायच्या, मराठ्यांची उंची 5.5 फुटाची असायची. आणि स्वाभाविकपणे ज्यावेळी मराठा आणि पठाण सैनिक समोरसमोर व्हायचा त्यावेळी 1 फुटाचा ॲडव्हान्टेज त्या पठाण सैनिकांना मिळायचा आणि मराठा सैनिक किंवा भारतीय सैनिक मारला जायचा. आणि ह्याला ओव्हरकम करण्यासाठी, ह्या डिफिकल्टीला ओव्हरकम करण्यासाठी महाराजांची अपेक्षा होती की जर मराठ्यांची स्वाभाविक उंची 1 फुटाने कमी आहे तर त्यांची तलवार 1 फूट लांबीने जास्त झाली पाहिजे, जेणेकरून तिथे बॅलन्स होईल. आणि बरोबर ह्या पोर्तुगालच्या तलवारी 4.5 फुटाच्या बनवायला शिवाजी महाराजांनी ऑर्डर्स दिल्या. अत्यंत पातळ, अणकुचीदार, टोकदार, अर्ध्या भाग दुधारी आणि अप्रतिम अशा बनणाऱ्या ह्या तलवारी शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांसाठी मागून घेतल्या. ह्या तलवारी बनायच्या कुठे, तर स्पेनची राजधानी माद्रिद आहे. या माद्रिदपासून पोर्तुगालच्या दिशेने जाताना 72 किलोमीटर अंतरावरती, 72 किलोमीटर GPSला तुम्ही बघू शकता, एक टोलेडो नावाचं गाव आहे. टोलेडो, या टोलेडो गावामध्ये आजही जगातल्या अप्रतिम अशा तलवारी बनल्या जातात. मराठा घोडदळाकडे असलेल्या सर्व तलवारी या ठिकून आलेल्या आहेत. आणि एवढं मोठं कन्साइनमेंट शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलं याच्यावरती खुश होऊन स्पेनच्या राजाने शिवाजी महाराजांना अशीच एक रत्नजडित हिरे माणिक पाचू लावलेली अप्रतिम
करोडो रुपयांची तलवार नजराणा म्हणून भेट दिली. कारण एवढं मोठं आजही भारत बघा स्वीडन वगैरे अनेक देशांकडून शस्त्रास्त्र खरेदी करतो. शिवाजी महाराज त्यावेळी स्पेनकडून खरेदी करत होते. महाराजांना अपेक्षा होती पण इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज यांनी काही दिलं नाही पण स्पेननं मात्र ते दिलं आणि म्हणून तो स्पेनचा राजा होता. त्यांनी शिवाजी महाराजांना एक अप्रतिम तलवार नजर केली आणि ती तलवार म्हणजे जगदंबा तलवार. म्हणजे शिवाजी महाराजांकडे तीन अप्रतिम तलवारी होत्या, एक तुळजा, एक जगदंबा आणि एक भवानी. आज आपण जी म्हणतोय लंडनच्या पॅलेसमध्ये आहे किंवा लंडनच्या त्या संग्रहालयामध्ये आहे ती जगदंबा तलवार आहे. तुळजा तलवार आणि भवानी तलवार या कोणाकडे आहेत हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण त्यांची आज किंमत बाजारात किमान 7 कोटी रुपये आहे. ज्याच्या कोणाकडे ही तलवार असेल त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून, मराठी लोकांच्या माध्यमातून, शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करतो, जर ही तलवार आपल्याकडे कोणाकडे जगभरात अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत ज्याच्याकडे कोणाकडे असेल आपण ही तलवार आमच्याकडे आणून द्यायचा प्रयत्न करावा. आज तिची किंमत जर 7 कोटी 20 लाख रुपये असेल तर आम्ही आपल्याला 72 करोड रुपये द्यायला तयार आहोत. महाराष्ट्राचे 12 कोटी जनता, 6-6 रुपये जरी आम्ही डोनेशन काढलं तरी छत्रपतींच्या स्वराज्याची ही तलवार भारतामध्ये यावी यासाठी आम्ही 72 कोटी रुपये द्यायला नक्की तयार आहोत. आम्ही शिवभक्तांना पण ही विनंती करतोय की ज्याला कोणाला असं काही क्लू मिळेल त्यांनी ह्या तलवारीसंदर्भात अशा प्रकारचा संपर्क करावा आणि ही तलवार आपल्याकडे लवकरात लवकर येईल याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. या तलवारीबद्दल आणखी एक गोष्ट मला सांगायची जी भारत सरकारच्या गुप्त रेकॉर्डमधली आहे पण सांगायला काही हरकत नाही. 1995 साली ज्यावेळी केंद्रामध्ये युतीचं सरकार होतं, युपीचं सरकार होतं, त्यावेळी वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते आणि ते पंतप्रधान असताना उपपंतप्रधान म्हणून लालकृष्ण अडवाणी होते. आणि लालकृष्ण अडवाणी हे स्पेनच्या दौऱ्यावरती गेल्यानंतर ज्यावेळी ते स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की आय एम व्हाईस प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. तर इंडिया म्हटल्यावर ते उठून उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, ओ यू आर फ्रॉम द लँड ऑफ छत्रपती शिवाजी, तुम्ही छत्रपतींच्या देशातून आलेला आहात. ते अडवाणींना घामच फुटला की मी वाजपेयींचं सांगायचं राहिलं किंवा मी गांधी नेहरू सांगायचं राहिलं, हा डायरेक्ट छत्रपतींकडेच कसं काय घुसला, याला शिवाजी महाराजांबद्दल कसं काय माहिती. आणि मग अडवाणींनी कुतूहलाने त्याला विचारलं की अहो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कसं काय माहिती, आमच्या भारतामध्ये तर 4 ओळी आम्ही शिकवत नाही, कारण शिवाजी महाराज जर खरे कळले तर आम्ही जगावर राज्य करू आणि आमच्या सिलेबसमध्ये काही शिवाजी महाराज एवढे नाहीत, आमच्या पोरांना माहीत नाहीत, तुम्हाला कुठून माहीत पडले. ते म्हणले कसं माहीत नसणार आहे, ज्यावेळी आमची स्पर्धा पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच या लोकांशी होती, आमचा स्पेन त्यावेळी एवढा काही स्पर्धेमध्ये नव्हता, पण असं असतानासुद्धा शिवाजी महाराजांनी आम्हाला एक मोठी मोलाची संधी दिली आणि त्यांच्या सैनिकांसाठी लागणाऱ्या हजारो तलवारींची कन्साइनमेंट, हजारो तलवारींची ऑर्डर, त्यांच्याकडे बनणार लागणारी हत्यारांची ऑर्डर ही आमच्या स्पेनच्या देशाला दिली. आणि त्यावेळी युरोपमधले इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डच असतील, फ्रान्स असेल, पोर्तुगाल असेल, ब्रिटिश असतील, यांच्या तोडीस तोड उभं करण्यासाठी आम्हाला एक्सपोर्टच्या माध्यमातून, इंटरनॅशनल ट्रेडच्या माध्यमातून जर कोणी फॉरेन एक्सचेंज दिला, जर कोणी आम्हाला ताकद दिली, तो जगातला एकच राजा होता आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता. आणि म्हणून त्यात राजाने आमच्याकडून एवढ्या तलवारी खरेदी केल्या, एवढी शस्त्र खरेदी केली, आम्हाला आमच्या देशाला एवढी उभारी दिली, म्हणून आमच्या राजाने त्या काळच्या एक तलवार शिवाजी महाराजांना नजर केली होती. आणि तुम्ही सगळे जे भवानी तलवार वगैरे म्हणताय ना, ती तलवार किंवा शिवाजी महाराजांची जी महत्त्वाची तलवार आहे ती आमच्याकडून नजर झालेली आहे. हा 350 वर्षापूर्वीचा इतिहास की स्पेनसारख्या देशाचा राजा शिवाजी महाराजांच्या संपर्कामध्ये आहे आणि तिथून शिवाजी महाराज हत्यार आयात करतात आणि हे स्वराज्य समृद्ध करतात. मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अशी विनंती करायची आहे, फक्त भवानी तलवार नाही, तुझा तलवार आहे, जगदंबा तलवार आहे, तलवार आहे, ह्या सगळ्या तिन्ही तलवारी आज जिथे कुठे असतील, एक तर जगदंबा तलवार ते लंडनच्या पॅलेसमध्ये आहे आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या तलवारीचं वजन किती होतं, त्याचे बाकीचे डायमेन्शन्स काय होते याच्याबद्दल सगळं बोलणार आहे. पण आपल्या मनामध्ये एक बेसिक प्रश्न असा होता की शिवाजी महाराजांची ह्या भवानी तलवारीचं वजन किती असेल. काही लोक एकदम हवा तयार करतात की 30 किलो 65 किलो, अहो शिवाजी महाराजांचं वजनच 72 किलो, मग शिवाजी महाराजांची तलवार 32 किलो 65 किलो अशी कशी होईल. जेवढं हत्यार वजनदार तेवढं ते फिरवण्यासाठी जास्त वेळ लागेल आणि तेवढंच मग युद्धाचा निर्णय पलटी होईल. जेवढं हत्यार लाईट, जेवढं हत्यार लांब, जेवढं ते हलकं असेल तेवढं ते वेगाने फिरवता येतं. आणि म्हणून भवानी तलवारीचं वजन फक्त 1200 ग्रॅम आहे, 1200 ग्रॅम्स. जेवढं वेपन लाईट तेवढं ते घोडदळाला आणि पायदळाला वापरता चांगलं येतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं, जे स्वराज्याचा विस्तार झाला, त्याच्यामध्ये युद्धांचा खूप मोठा वाटा आहे. त्या युद्धावर जिंकण्यामध्ये या लांब तलवारीचा, या फिरंगीचा, फिरंगी म्हणजे युरोपमध्ये, फिरंगीस्तान म्हणजे युरोपमध्ये बनलेल्या या तलवारी, लांब पात्याच्या तलवारी, दुधारी तलवारी, स्टेनलेस तलवारी, त्याला चांगली मूठ आहे, आतमध्ये गादीचा अस्तर आहे, म्हणजे घाम आला तरी ते हत्यार हातातून सुटणार नाही, पाठीमागे त्याला गज आहे, जेणेकरून ग्रॅव्हिटेशनच्या रूलनुसार 5 तास 6 तास जरी ती तलवार चालवली तरी मनगटावरती जोर येणार नाही आणि माणूस ती वेग
छानपैकी तलवार चालवू शकतो याच्यासाठी तशा त्या तलवारी बनवल्या होत्या. म्हणजे भवानी तलवार, तुळजा तलवार, जगदंबा तलवार ह्या फक्त आमच्यासाठी एक ऐतिहासिक ठेवा नाही तर आमच्या पूर्वजांच्या विजयामध्ये असलेला सिंहाचा वाटासुद्धा या हत्यारांचा आहे. आणि म्हणून ही हत्यारं या देशाची मोठ्या संपत्ती ठेवा आहे, तो परत महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना आमची अशी विनंती आहे, आपल्याला जिथे जे जी जी माहिती मिळेल ती ती आपण आमच्याकडे ट्रान्समिट करायचा प्रयत्न करा. माझा नंबर स्क्रीनवरती आम्ही देत आहोत, त्या नंबरवरती संपर्क करायचा प्रयत्न करा. आपल्याला आणखी अशी काही व्हिडिओंची गरज असेल तर आपण ते कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण नवीन नवीन व्हिडिओ विषयावरती व्हिडिओ बनवणार आहोत आणि शिवाजी महाराजांचं हे चरित्र जगभर नेण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून ते करायचा आपला प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणून जो यशाचा विजयाचा इतिहास आहे तो हत्यारांनी निर्मित केलेला आहे आणि म्हणून त्या हत्यारांबद्दल आमच्याकडे जास्तीत जास्त कुतूहल आहे आणि त्याच्यामधूनच आज भवानी तलवार कुठे आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा ती तलवार कुठून कुठे गेली असेल, तर स्वाभाविक आहे 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत ती तलवार तिन्ही तलवारी शिवाजी महाराजांकडे असतील. आणि लक्षात घ्या तलवारींचा वेगळा उपयोग असतो, काही पूजा करायच्या तलवारी असतात, काही सन्मानाच्या तलवारी असतात आणि काही युद्धाच्या तलवारी असतात. म्हणजे रत्नजडित तलवार घेऊन कोणी युद्धावरती जाऊ शकत नाही, युद्धासाठी युद्धाची तलवार लागते. आणि आपल्याला वाटतं की भवानी तलवारीमुळे अफजलखानाला मारलं, लक्षात घ्या भवानी तलवार शिवाजी महाराजांना मिळाली 7 मार्च 1659 पण अफजलखानाच्या लढाईच्या वेळी शिवाजी महाराजांनी काय वापरलं आहे तर बिछवा आणि वाघनख वापरलेले. त्यामुळे भवानी तलवारीमुळे शिवाजी महाराजांचं यश का शिवाजी महाराजांमुळे भवानी तलवारीला यश असा आपल्या मनामध्ये प्रश्न आहे. मला तर असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या हातात जी कोणी तलवार जाईल ती भवानी तलवारच होती. आणि त्यावेळीची लोकांची अशी श्रद्धा असायची की ते आमच्या जसं आपण आपल्या घरांना देवाची नावं देतो तसं त्या काळचे लोक आपल्या घोड्यांना देवाची नावं ठेवायचे किंवा आपल्या हत्यारांना देवाची देवदेवतांची नावं ठेवायचे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्या तिन्ही तलवारी अशा तुळजा, जगदंबा आणि भवानी अशा सगळ्या नावाच्या आहेत आणि त्याच्यातून एक मोठा इतिहास घडलेला आहे. शिवाजी महाराजांचा हा इतिहास पुढे नेत असताना आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया की ह्या तलवारी लवकरात लवकर भारतामध्ये आल्या पाहिजेत, ह्या तलवारी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आल्या पाहिजेत. आणि अरबी समुद्रामध्ये जे महाराष्ट्र शासन सगळ्यात मोठं शिवाजी महाराजांचं स्मारक बनवतं ते स्मारक पूर्ण व्हायच्या अगोदर ह्या तिन्ही तलवारी भारतामध्ये येऊन त्या अरबी समुद्रातल्या त्या भव्य शिल्पामध्ये या तलवारी या भारतातील आणि जगातील लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध व्हावं ही आमची यामागची इच्छा आहे, ही आमची भावना आहे. आपण सगळ्यांनी साथ दिली, आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर लवकरात लवकर ह्या तिन्ही तलवारी भारतामध्ये येतील, महाराष्ट्रामध्ये येतील आणि आपल्या सगळ्यांना त्या पाहायला मिळतील. त्यावेळी नक्कीच आपण त्या तलवारींचं स्वागत करण्यासाठी तयार राहूया. आपण हा व्हिडिओ बघितलात आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण तिथे एक लाल बटन आहे ते सबस्क्राईब करा, तिथे घंटी आहे त्या घंटीवरती टिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की आपल्याला तो पाहता येईल. जगभरात असलेल्या आपल्या मित्रांना हा मेसेज पुढे पाठवा आणि शिवाजी महाराजांचा विचार जगभर नेण्यासाठी आपण एकमेकाला मदत करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.